नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या काही दिवसापासून आपण मेसेजेसवर किंवा सोशल मीडियावर पाहत आहोत की बँकांचे चार्जेस 1 नोव्हेंबरपासून खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत किंवा एव्हाना वाढलेले आहेत. तर याबाबत वस्तुस्थिती काय आहे, खरंच बँकेचे चार्जेस वाढलेत का, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. 3 नोव्हेंबर 2020 रोजी अर्थ मंत्रालयाने यावर एक क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. तर ते क्लेरिफिकेशन काय आहे ते आपण आधी समजून घेऊयात, जेणेकरून वस्तुस्थिती काय आहे ती आपल्याला समजेल. अशा पद्धतीने एक छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून काही आर्थिक आणि व्यवसायाबाबत जी काही माहिती आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याची सिरीज आपण आजपासून सुरुवात करूयात. तर मग चला वस्तुस्थिती काय आहे ते जाणून घेऊयात. 3 नोव्हेंबर 2020 रोजी अर्थ मंत्रालयाने बँकेचे जे काही चार्जेस वाढवले जाणार आहेत याबाबत वास्तविक स्थिती जी आहे ती क्लिअर केलेली आहे. तर ती काय आहे आपण ते पाहून घेऊयात. त्यांनी म्हटलेलं आहे की अलीकडे जे काही बातम्या आलेल्या आहेत की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे सेवा शुल्कात मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाऊ शकते, म्हणजे बँक चार्जेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढले जाऊ शकते. याबाबत वस्तुस्थिती हे खालीलप्रमाणे आहे. जनधन खाते तसेच मूलभूत बचत ठेव बँक म्हणजे BSBD खाते यावर RBI ने आधी जे काही निःशुल्क सेवा ठरवल्या होत्या त्या तशाच चालू राहतील, ज्यामध्ये जनधनची 41 कोटी खाती व BSBD ची 60 कोटी खाती यावर सेवा शुल्क लागू होणार नाही, बँक चार्जेस लागू होणार नाहीयेत. त्याच पद्धतीने नियमित बचत खाती, चालू खाती, रोख क्रेडिट खाती व ओव्हरड्राफ्ट खाती यांच्यावर सेवा शुल्क वाढवण्याबाबत कुठल्याही प्रकारचे निर्णय घेण्यात आले नाहीये, कुठल्याही प्रकारचे सेवा शुल्क वाढवण्यात आलेले नाहीये. तर बँक ऑफ बडोदाने दरमहा विनामूल्य कॅश डिपॉझिट आणि कॅश विथड्रॉवल याबाबत जे काही फ्री ट्रान्झॅक्शन होते त्यांच्या संख्येमध्ये काही बदल केलेले आहेत. त्याअंतर्गत पूर्वी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून जे काही 5 ट्रान्झॅक्शन कॅश डिपॉझिट आणि विथड्रॉलचे 5 ट्रान्झॅक्शन आपल्याला फ्री होते, त्याची संख्या 5 वरून 3 वर करण्यात आलेली आहे. त्याबाबत सुद्धा बँक ऑफ बडोदाने क्लेरिफिकेशन दिलेलं आहे की कोविड आणि सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तो निर्णय मागे घेतलेला आहे. याशिवाय इतर कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने असे सेवा शुल्क वाढवलेले नाहीये. यावरून आपल्याला असे लक्षात येईल की बँकांचे चार्जेस खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. याबाबत जे काही सोशल मीडियावर मेसेजेस फिरत आहेत ते फेक आहेत, ते खरे नाहीयेत. वास्तविक स्वरूपात कुठल्याही प्रकारचे बँक चार्जेस वाढत नाहीयेत, त्यामुळे आपण सध्या तरी काळजी करण्याचं काही कारण नाहीये. सध्या बँक चार्जेस वाढणार नाहीयेत, भविष्यात कदाचित वाढत असतील तर मी त्याबाबत आपल्याला नक्कीच माहिती देईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओतली माहिती उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करून करा. धन्यवाद.